रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांना बेड मिळण्यासाठी धावपळ करावी लागते, त्यामुळे उपचाराअभावी अनेक रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेलाय. कोरोनाची वाढती महामारी लक्षात घेता पनवेल तालुक्यातील वहाळ येथे डॉक्टर राहुल वंजारी, दीपाली घोडघाटे एकाइन हॉस्पिटल कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. या सेंटरचं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी तहसीलदार विजय तळेकर, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, भाजप नेते संदीप पाटील, अंकुश ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, वहाळ तंटमुक्ती समिती अध्यक्ष सीताराम नाईक, रमेश दापोलकर, वहाळ ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, डॉक्टर राहुल वंजारी, डॉक्टर दीपाली घोटघाटे, पोलीस अधिकारी इंगले साहेब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीलाच आपल्या कोविड सेंटरचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. इथं गाडीत उतरल्यावर मी आतमध्ये आज आलोच नव्हतो, पण पहिल्यांदा पाहिलं आणि इतकं छान सुंदर असं अत्याधुनिक म्हणजे असं हे हॉस्पिटल पाहताच अगदी असं वाटतंय की खऱ्या अर्थाने एक चांगलं अगदी मोठ्या हॉस्पिटलच्या तुळीच अशा प्रकारचं हे हॉस्पिटल इथं सुरू होत आहे. ते हॉस्पिटल आहे आणि कोविडचं सेंटर पण आहे. आजच्या दिवसाला आपण हॉस्पिटलकडे तसं जनरल त्यांचे जे इलाज करतायत किंवा रोगांवरती आजारावरती जे औषधोपचार करतात त्यापेक्षा कोविडच्या दृष्टीने आपण जास्त बघतोय आणि कोविड सेंटर म्हणून आपण याचं आज खऱ्या अर्थानं उद्घाटन करतोय आणि त्या दृष्टीनं इथं फार आवश्यकता होती की रुग्णांमध्ये पेशंट वाढतायत, आजूबाजूच्या गावामधले वाढतायत, कॉलनीतली वाढतायत आणि यांना कुठं न्यायचं. आम्हाला बऱ्याच कार्यकर्त्यांकडनं फोन येतात, साहेब ऑक्सिजन बेड पाहिजे आहे, व्हेंटिलेटर पाहिजे आहे, कुठे फोन करायचे पनवेलला आणि मुंबईमध्ये, तर त्यावेळेला तिथं नकार घंटा परीक्षा वाजत असते. ते त्यावेळेला नाही इथं नाही अजून बघावं लागेल, पुन्हा आणखी दोन दिवसात बघू, एखादं रिकामं झालं तर बघू, म्हणजे अशा प्रकारचं व्हेंटिलेटरच्या बाबतीत तर आणखी अतिशय फार मोठे हॉल आहे आणि अशा वेळेला हे रंगारी डॉक्टर आणि तिथली टीम ही सर्वांच्या मदती करता उभं राहिलं असं मला वाटतं. म्हणजे तशा दृष्टीनं ते स्वतः ह्या याच्यामध्ये आता त्यांनी जी घोषणा केली ती अतिशय महत्वाची आहे. बऱ्याच ठिकाणी या करोनाचा गैरफायदा घेणारे बरेच डॉक्टर आपल्याला पाहायला मिळतात. हवाच्या सभा बिलं लावली जातात, आम्हाला त्यांना सांगायचं डॉक्टर साहेब काहीतरी सूट द्या, तर प्रत्येकाला मी कोर्स करायचं आणि त्यांच्याशी भांडायचं हे दिसायला बरोबर नसतं. स्वतःहून डॉक्टर मंडळींना त्याची काहीतरी जाणीव ठेवावी असते की आपल्या हातात त्याचा जीव आहे, तो जीव वाचवण्याचा पहिला प्रयत्न करावा, उलट मान कापण्याचा प्रयत्न करू नये. हे बरेचसे डॉक्टर मंडळी विसरून चालले आता, त्याच्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होतोय. अमुक आहे तमुक आहे, एखादा पेशंट जो आहे तो खरोखर आता आपल्याकडे पॉक्स आहे आणि मग ते आता रिकामे राहू नये ह्याचीही काळजी घेतली जाते आणि त्याच्याबरोबर जरा जास्त रेट देण्यावाला बिन घासायचं करा आपला पेशंट कसलं पेशंट आहे म्हणून ते पाहिलं जातं. अशा प्रकारचे डॉक्टर्स आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मंडळी साहेब यामध्ये तुम्ही नाही असं आम्ही अगदी 100% समजतो आणि तशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतः काही न सांगता सुद्धा ती गोष्ट केली की सरकारी रेट पेक्षाही कमी रेट आम्ही लावू, त्यापेक्षा कमी रेट पडतील, बनायला मी हे करा त्याच्यासाठी भांडावं लागणार नाही, बोलावं लागणार नाही. स्वतःच्या गोष्टीनं स्वयं गोष्टीनं नक्कीच आम्हाला सर्वांना धीर आलेला आहे की नाही आता आम्हाला 2-4 लाख मोजायची थाळी येणार नाही, हजारामध्ये आमचं काही काम होईल, आमचा पेशंट जरी किती दिवस राहिला अर्धा दिवस राहिला तरी मोठं फरक पडणार नाही. अशा प्रकारे उगवार नोडमध्ये ही चांगली सोय आहे. राजेंद्र पाटील, संदीप पाटील यांच्या प्रयत्नानं त्याला नक्की चांगलं हे मिळालेलं आहे. पुण्यामध्ये साधारणतः या चालू मागच्या 1.5 महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 हॉस्पिटल सुरू झाले.
आणि एकाने हॉस्पिटल सुरू व्हावं या पाठीमागचा आग्रह असा होता की हे अत्यंत सुसज्ज असं साहेब हॉस्पिटल आहे. या ठिकाणी डॉक्टर वंजारे साहेबांनी जे मागाशी म्हटलं आहे की त्यांच्याकडे सुसज्ज असे आयसीयू युनिट आहेत, बायपॅप आहेत, व्हेंटिलेटर आहेत आणि काही प्रशासनामार्फत होम बेसिसवर व्हेंटिलेटर द्यायचा माझा प्रयत्न सुरू आहे. ही जर सुविधा इथं सुरू झाली तर आपल्या त्या पेशंटला जे घंटेवरती जातात त्यांना एमजीएम किंवा अपोलो याशिवाय पर्याय राहत नाही, तो पर्याय आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल. खरंच आजच्या ह्या कोरोनाच्या एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी कंडिशनमध्ये अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी होत आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर वंजारे यांचे खरंच आभार व्यक्त करतो. त्यांनी प्रशासनाच्या आव्हानाला साथ देत या ठिकाणी असे सुसज्ज सुविधा हाच कोविडसाठी उपलब्ध करून दिलेले. खरं तर त्यांचा उद्देश या ठिकाणी ट्रॉमा केअर करण्याचा उद्देश होता, परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांनी निर्णय घेऊन ह्यामध्ये एक सामाजिक सेवेला त्यांनी खरंच प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या हातून अशीच रुग्ण सेवा घडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पेशंट जे आहेत त्यांना उपचारासाठी खूप धावपळ करावी लागते किंवा औषधं मिळत नाहीत, इंजेक्शन मिळत नाहीत, याच्यासाठी धावपळ करावी लागते. ऑक्सिजनचा तुटवडा आहे, या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आताच एक मध्यंतर आमचे ठाकूर साहेबांनी कोपरमध्ये कोविड सेंटर एक चालू केलेलं आहे आणि इथे दुसरं राजन पाटील असतील, संदीप पाटील असतील, आमचे बंधू प्रशांत पाटील असतील किंवा ग्रामस्थ सर्व डॉक्टर्स एकाईन हॉस्पिटल यांचं मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी इथे कोविड सेंटर चालू केलेलं आहे आणि या कोविड सेंटरचा लाभ या पंचकृषीतील ग्रामस्थांना किंवा रुग्णांना होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी ऑक्सिजन बेड्स तर आहेतच पण व्हेंटिलेटर बेडची पण इथे व्यवस्था आहे जी मुख्यत्वे व्हेंटिलेटरची गरज असते. या कोविड सेंटरचं उद्घाटन आदरणीय लोकनेते रामशेट्टी ठाकूर साहेब यांच्या हस्ते झालं. खरोखर चांगलं काम रामशेट्टी ठाकूर साहेबांच्या हातून होत असतात. त्याच्यातला एक भाग हे कोविड सेंटरचं त्यांनी उद्घाटन आज केलेलं आहे.